आज घडीला जगातील सर्वात चर्चित व्यक्ती कोण असा जर प्रश्न विचारला तर लगेच उत्तर सांगता येईल, एलॉन मस्क। एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून ते सतत चर्चेत आहेत, पण सोबतच त्यांची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती। सप्टेंबर 2021 पासून एलॉन मस्क श्रीमंताच्या यादीत नंबर 1 वर होते, पण नुकतंच एलॉन मस्क श्रीमंताच्या यादीत आता 2 नंबरवर गेलेत। त्यामुळे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण, एलॉन मस्क यांच्या संपत्तीत घट का झाली, हेच आता या व्हिडिओमधून जाणून घेऊया। तर प्रश्न असा पडला आहे की आता 1 नंबरला कोण आलाय, तर या प्रश्नाचं उत्तर आहे लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट। बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी श्रीमंताच्या यादीत ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांना मागे टाकले। ब्लूमबर्ग अब्ज देशांच्या यादीनुसार सध्या अर्नॉल्ट यांच्या एकूण 171 अब्ज डॉलरच्या संपत्तीच्या तुलनेत एलॉन मस्क एकूण 164 अब्ज डॉलरवर आहेत। तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी हे एकूण 125 अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहेत। एलॉन मस्क यांची संपत्ती का कमी झाली? मंगळवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर गेल्याचं सांगितलं जात आहे। ब्लूमबर्गच्या अहवालानुसार एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये 6.5% घसरण झाली। टेस्लाचं मार्केट कॅम 500 बिलियन डॉलरच्या खाली आलं आहे। काही दिवसांपूर्वीच एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे। ट्विटरसाठी त्यांनी 44 अब्ज डॉलर इतके दिले आहेत। एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरने ब्लू बॅच सबस्क्रिप्शनसह काही नवीन फीचर्स आणून मोठे बदल केलेत। आता बर्नार्ड अर्नॉल्ट हे कोण आहेत हे पाहूया। एलॉन मस्क यांना क्रॉस केल्यानंतर बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। बर्नार्ड अर्नॉल्ट हे मागील काही महिन्यांपासून श्रीमंताच्या यादीत नंबर 2 वर होते, आता मात्र ते 1 नंबरवर पोहोचले आहेत। बर्नार्ड अर्नॉल्ट हे लक्झरी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या लुई व्हिटॉन या समूहाचे मालक आहेत। मीडिया रिपोर्टनुसार वैयक्तिक आणि कुटुंबाच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्याकडे 60% अधिक हिस्सा आहे। लुई व्हिटॉन समूहात तब्बल 60 उपकंपन्या आहेत आणि एकूण 75 जास्त ब्रँड आहेत। 5 मार्च 1949 रोजी जन्मलेले बर्नार्ड अर्नॉल्ट आता 73 वर्षांचे आहेत। उद्योगपतीच्या घरात जन्मलेल्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी त्यांच्या वडिलांकडूनच व्यवसायाचं शिक्षण घेतलं। ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर 1971 ते फेरेट सेव्हिनल या घरच्याच बांधकाम फर्ममध्ये आपल्या वडिलांसोबत काम करू लागले। यानंतर 1979 ते या कंपनीचे अध्यक्ष झाले। तेव्हापासून आतापर्यंत व्यवसाय वाढवत आहेत। सध्या ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत।